भिवंडी मधल्या वळपाडा परिसरामध्ये 3 मजली इमारत कोसळून 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी 11 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. अजूनही मदत कार्य सुरूच आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. इमारत दुर्घटने प्रकरणामध्ये मालक इंद्रपाल पाटीलला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान अजूनही बचाव कार्य सुरूच असून बचाव कार्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी. मी सध्या भिवंडी येथील वर्धमान कंपाऊंड मध्ये आहे. काल दुपारच्या सुमारास या ठिकाणी इमारत कोसळण्याची घटना घडली. 3+ बेसमेंट अशी ही इमारत होती. यामध्ये काही कमर्शियल गाळे होते तर तिसऱ्या मजल्यावर अनेक लोक वास्तव्यासाठी होती. या इमारतीखाली साधारण 22 लोक अडकल्याची माहिती स्थानिक व पोलिसांनी दिली होती आणि त्यानुसार 12 जणांना यातून अद्याप काढण्यात आलेलं आहे आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे. तर उर्वरित जे आहेत त्यांची शोध मोहीम कालपासून सुरू आहे. रात्रभर ही शोध मोहीम सुरू होती मात्र एकही लोक आहेत यामध्ये अडकलेले आहेत त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. सध्या आपण पाहतोय की TDRF आणि NDRFची टीम शर्तीचे प्रयत्न करत या ठिकाणी जे अडकलेले लोक आहेत त्यांना मलब्या खालून शोधण्याचा प्रयत्न सध्या करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी रात्री घटनास्थळी आले होते आणि यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना या ठिकाणी 5 लाख रुपयाची मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार व्हावे यासाठी देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत. या दुर्घटनेप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र या दुर्घटनेनंतर या इमारतीच्या मलब्याखाली अनेक लोक फसलेली आहेत त्यांना शोधण्याचं काम हे अजूनही सुरू आहे. रात्रभर सुरू होतं आणि जोपर्यंत लोकांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत ही शोध मोहीम अशीच सुरू राहणार आहे. कारण अनेक लोक मिसिंग असल्याच्या माहिती अनेकांच्या नातेवाईकांनी मित्रमंडळींनी दिलेली आहे आणि त्यामुळे तशा प्रकारची शोध मोहीम NDRFची टीम आणि TDRFची तसेच इतर यंत्रणा करत आहेत. कॅमेरामन गजानन बाळापूरकरचा मी अल्पेश करकरे भिवंडी. दरम्यान या दुर्घटनेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात. इमारत पडल्यानंतर 12 लोकांना बाहेर काढलं हे देखील एक या टीमचं यश आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे मृत झालेले आहेत ते शासन त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहील. 5 लाख रुपये त्यांना मदत शासनाची दिली जाईल आणि जे जखमी आहेत या जखमींचा जो काही उपचाराचा संपूर्ण खर्च जो आहे तोही शासन उचलेल. शेवटी ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखदायक. दरम्यान जखमी झालेल्या रहिवाशांचे रहिवाशांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात. गिरा हम लोग भागे लेकिन ऊपर से जो ऊपर वाला भी गिर गया ना हम लोग ऊपर इसलिए हम लोग निकल नहीं पाए. अगर ऊपर का छत नहीं गिरा होता तो हम लोग निकल सकते. ऊपर से अगर छत नहीं गिरा होता तो निकल जाते हैं. जो ऊपर से भी आ गया नीचे जिस पे काम कर रहे थे फर्स्ट फ्लोर पे वो भी नीचे जा रहा था इसलिए हम लोग दब गए. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.